की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बदलत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. बरोबर घुसलो ना. शांत डोकं ठेवायचं, काही होत नाही. राजकारणामध्ये एकच माणूस मोठा आहे, त्याचं नाव आपण. बाकी काही नाही, तुम्हाला माहिती सत्य. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जर काम करत असताना आपल्या एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं. खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती, पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातला राजकारणातला शकुनी मामा, त्यांना बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं. परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही. परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसच्या फाशीनं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुतीचं सरकार आलं. आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बदलत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा. खरंच तो माणूस कुणाचाच वटा पोकळा ठेवत नाही, महागर त्याला दान देतो. आणि हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणून त्याच्या आपल्याला त्रास आहे. देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल. सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय. का घेरला? सगळ्यांच्या लक्षात आलं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे. आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाकेवर घेऊ शकतो याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. म्हणून सगळे वाडे एक झाले, वेगवेगळी आंदोलनं या राज्यामध्ये उभा केली गेली. अरे मराठा समाज आरक्षण मागतोय 1982 सालापासून. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. मराठ्याचे अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. 2019 साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुणी दिलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांनी सारथी नावाची संस्था दिली. अनेक मुलांना एमपीसी मध्ये युपीसी मध्ये पीएचडी करायला बाहेर शिक्षणाला सारथी मधून अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली. ते आरक्षण घालवलं पवारांनी, घालवलं उद्धव ठाकरेंनी घालवलं. पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही. टीका कुणावर झाल्या? देवेंद्र फडणवीस सरकार आणल्याबरोबर टीका देवेंद्र फडणवीस वरती व्हायला लागल्या. का व्हायला लागल्या? तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांची सत्ता आणि त्याच्या तुम्ही म्हणता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस.